पनवेलवरून मार्गावरील गाडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था धोकादायक झाली आहे. भविष्यात या पुलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक 5 ऑगस्टला बंद करून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे ठरवले. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही. पनवेल उरण रोडवरील गाडी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अखेरची घटका मोजत आहे. पनवेल शहरातून उरणकडे जाण्यासाठी ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती केली होती. हा पूल सन 1927 साली दळणवळणासाठी बांधण्यात आला होता. सध्या हा पूल 89 वर्षांचा झालाय. जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचे तंत्रज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. या पुलावरून वाहतूक बंद केली असली तरी या धोकादायक पुलावर अजूनही बेकायदेशीर वाहने पार्किंग केली जात आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते आहे.